नमस्कार, V24 तास मध्ये आपलं स्वागत। मी शैला। बघूयात मराठी बुलेटिन मध्ये कुठल्या बातम्या असणार आहेत खास। नागपुरात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्जावर घेण्यात आलेल्या आक्षेपाचा वाद अखेर संपला। निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा अर्ज स्वीकार केला, त्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने या निर्णयाला लोकशाहीची हत्या असल्याचं मत व्यक्त केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नामांकन अर्ज अखेर स्वीकार करण्यात आले। आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांनी नमूद केलेल्या माहितीवर आक्षेप घेतला होता। त्या नॉमिनेशनवरती आम्ही आक्षेप घेतलाय। आमचं म्हणणं आहे की त्यांचं जे फॉर्म 26 आहे ते इनकम्प्लीट आहे। 26 मध्ये जो ब्यौरा असतो तो जे जो कॅन्डिडेट असतो तो त्याची जी पण क्रिमिनल चार्जेस असतात आणि बाकी त्याचे जे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज जे यूज करत आहे त्याच्याबद्दल त्यांना डिटेल्स द्यावी लागतं। आणि त्याच्यात देवेंद्रजींनी आपल्या फॉर्म 26 ते जे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज यूज करत आहे, जसं की त्यांचे त्या MLA हॉस्टेलचे रूम आहे आणि हा जो नागपूरचा रामगिरीचा बंगला आहे त्याचे डिटेल्स त्यांनी दिले नाही आहे। आम आदमी पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली सरकारी योजनेची माहिती लपवण्याचा माहितीवर आक्षेप घेतला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे की नागपूर दक्षिण पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, त्यांनी दिलेला जो ॲफिडेविट आहे जे नामांकन पत्रासोबत लावण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जी नोटरी आहे ती 2018 डिसेंबरमध्ये संपवण्यात आलेली आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी फॉर्जरी किंवा त्यानिमित्ताने चुकीची माहिती दिलेली आहे। पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टच्या नुसार त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झाला पाहिजे। तर काँग्रेस पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या नोटीवर आक्षेप घेतला होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा अर्ज अखेर स्वीकार केलाय। साहेबांनी त्यांचं आणि आमचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर असा निर्णय दिला की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध आहे आणि तो स्वीकृत करण्यात येत आहे। देवेंद्रजींच्या उमेदवारीवर जे आक्षेप घेतले होते ते आक्षेप त्यांनी फेटाळून लावले। अर्ज स्वीकार झाल्यानंतर काँग्रेस आणि आप पक्षाने या निर्णयाला लोकशाहीची हत्या झाल्याचे मत व्यक्त केले आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सकाळी 11 संध्याकाळी 6 आमचे सगळे वकील पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये असलेल्या विविध कलमांचा दाखला देत रिटर्निंग ऑफिसरला समजवण्याचे प्रयत्न करत होते की ह्या कायद्याअनुरूप देवेंद्र फडणवीसांचा फॉर्म हा रिजेक्टच झाला पाहिजे। पण ज्या पद्धतीचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरवर आणला त्याच्यामुळेच हा चुकीचा आदेश आज आपल्याला पाहायला मिळाला। ही परिस्थिती फक्त नागपुरात नाही, या सरकारमध्ये हाऊसिंग मिनिस्टर असलेले राधाकृष्ण विखे पाटलांचा फॉर्म च्या संदर्भामध्ये अहमदनगरमध्ये देखील आज प्रकारचा राजकीय दबाव आला। काल श्रीमती बावनकुळे यांना जो AB फॉर्म त्यांचा 3 बदलून अजून कोणाला देण्यात आला त्याच्यामध्ये देखील मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सातत्याने राजकीय शासकीय दबाव रिटर्निंग ऑफिसरवर इलेक्शन पूर्णच्या सिस्टीमवर आणतायत, पोलिसांवर आणतायत। आणि म्हणून माझी विनंती राहील महामहिम राष्ट्रपतींना की त्यांनी तातडीने महाराष्ट्रातलं सरकार बरखास्त करावं आणि इथे या महाराष्ट्राच्या चालू असलेल्या विधानसभेच्या निवडणुका फ्री आणि फेअर झाल्या पाहिजे, या निष्पक्ष झाल्या जर पाहिजे असतील तर महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार बरखास्त महामहिम राष्ट्रपतींनी करावं अशी विनंती सर्व लोकांच्या वतीने होती। फॉर्मच्या छाननीबद्दल आणि त्या देवेंद्र फडणवीसांच्या फॉर्मवर आम्ही ऑब्जेक्शन दिलं। आमचा ऑब्जेक्शनाचा मुद्दा हा आहे की त्यांनी जो ॲफिडेविट 26 जमा केला आहे जो आता इलेक्शनच्या वेबसाईटवर पण आहे त्या फॉर्ममध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन सप्रेस करून ठेवली आहे। जो गव्हर्नमेंटचा माणूस असतो किंवा MLA असतो किंवा CM असतो त्यांनी त्यांचे जे सगळ्या डिटेल्स जे आहेत ते कुठे राहतात किंवा सरकारी बंगलो यूज करतात त्याचे डिटेल्स त्याच्यामध्ये द्यायला पाहिजे होते, पण ते डिटेल्स त्यांनी सप्रेस करून ठेवले। ते रामगिरी बंगलोचा त्यांनी डिटेल्स दिलेले नाही आहे। MLA हॉस्टेलमध्ये त्यांची रूम आहे त्याची पण रूम दिलेली नाही आहे आणि जे त्यांचं मुंबईचं रेसिडन्स आहे MLA हॉस्टेलचं त्याचीसुद्धा डिटेल्स दिले नाही, फक्त वर्षाची डिटेल्स दिली। या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या रेसिडन्सचे जे नो ड्यू सर्टिफिकेट आहेत ते त्यांनी दिलेले नाही आहेत। याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 12:30 रिटर्निंग ऑफिसरनी त्यांची फाईल सील केली। त्यांची फाईल सील केली याचा असा अर्थ होतो की आमचे ऑब्जेक्शन जे आहेत ते व्हॅलिड होते। आमचे व्हॅलिड ऑब्जेक्शन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची फाईल सील झाली आणि ती फाईल जी झाली ती परत 4 ओपन झाली आणि 4 ओपन झाल्यानंतर सगळं ऐकून घेतल्यानंतर या देशामध्ये परत एकदा लोकशाहीची हत्या झालेली आहे। मित्रांनो,
आम्ही एवढे सगळे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर, सुप्रीम कोर्टाचे आदेश दिल्यानंतर सुद्धा आणि सगळे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर सुद्धा त्यांचा अर्ज पास झालेला आहे. 15 दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारला आहे की त्यांच्या मागच्या फॉर्ममध्ये त्यांच्या काही क्रिमिनल केसेस त्यांनी शो केलेल्या नव्हत्या. या सगळ्या रेफरन्सला अनुसरून सुद्धा या परत ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा त्यांनी काही चुका केलेल्या असताना सुद्धा जर त्यांचा फॉर्म पास होत असेल तर मला असं वाटतं की हा संविधानाचा आणि हा लोकशाहीचा खूप मोठा अपमान आहे. इलेक्शन ऑफिसरनी गव्हर्नमेंटच्या प्रेशरमध्ये येऊन हे काम केलेलं आहे. याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही कोर्टामध्ये जाऊ, याच्या अगेन्स्टमध्ये आम्हाला कोर्टामध्ये जावंच लागेल. कारण की मला असं वाटतं की मी आज पहिल्यांदा इलेक्शनचा फॉर्म भरला आणि आम्ही एवढं पॉझिटिव्ह होतो की आमचं ऐकून घेईल गव्हर्नमेंट, पण मला असं वाटतं की जर लोकशाहीची हत्या होत असेल तर आम्हाला कोर्टात जावंच लागेल आणि जरूर जर पडली तर आम्ही उपोषणाला सुद्धा बसू. श्रीखंडी सारखे मागून वार करण्यापेक्षा मर्दासारखे सांभरून वार करावे अशी टीका मुख्यमंत्र्यांचे प्रचार प्रतिनिधी संदीप जोशी यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसकडे काहीही विषय नाही, त्यांची जमानत जप्त होणार आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करत आहेत. आमच्याकडून काहीही चूक झाली नाही, तारखेची चूक ही नोटरीकडून झाली आहे असे मत ही संदीप जोशी यांनी व्यक्त केले आहे. कसं आहे की श्रीखंडीसारखे वार करण्यापेक्षा डायरेक्ट समोर येऊन मर्दासारखं लढणं हे आता काँग्रेसवाल्यांनी करायला पाहिजे. आता त्यांना हे माहीत आहे की त्यांची जमानत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर जप्त होणार आहे, ते कुठेही टिकणार नाहीत आणि त्यामुळे असे काहीतरी वेड्यासारखे कुठले तरी भलते डॉक्युमेंट्स काढून या पद्धतीने काहीतरी आरोप करायचे आणि जेणेकरून प्रशासनाला कुठेतरी गृहीत धरून किंवा प्रशासन बायस आहे वगैरे अशा पद्धतीचे आरोप करून या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नौटंकी तयार करण्याचं हे संपूर्ण नौटंकीकरण काँग्रेसवाले करत आहे या ठिकाणी. यामध्ये कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये ते जे सांगतात आहे, जे ऑब्जेक्शन्स घेतात आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाही. त्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स आज माननीय मुख्यमंत्र्यांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून मी सकाळी 11:30 ज्यावेळी त्यांनी ऑब्जेक्शन्स घेतले त्याचवेळी या ठिकाणी आरोपकडे सबमिट केलेले आहेत असा संपूर्ण हा विषय आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी आपले नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी शक्ती प्रदर्शनही करण्यात आलंय. भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीचा बल्लारपूर मतदारसंघातील अनेक गावातील नागरिक स्वयंस्फूर्तीने मूल येथे येऊन या रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मूल शहर गजबजून गेले होते. या शक्ती प्रदर्शनात गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. फेटेधारी महिलाही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याकडून मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. काही महिला शंकनाद करीत होत्या. यावेळी रॅलीत सहभागी नागरिकांनीही सर्व धर्मीयांची वेशभूषा साकारली होती. या सर्व गोष्टींमुळे मूल शहरात एखादी जत्राच असावी असा भास होत होता. नामांकन दाखल करण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरची आराध्य देवता माता महाकालीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. जनतेचा आशीर्वाद घेत मी 72 बल्लारपूर पोंभुर्णा मूळ विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना RPI महायुतीचा उमेदवार म्हणून नामांकन दाखल केलं. मी या मतदारसंघात जनतेची सेवा करण्यासाठी विचाराच्या लढाईत सत्य असत्य विकास विनाशाच्या या युद्धात मी सत्य आणि विकासाच्या विजयासाठी उभा आहे. या महाराष्ट्राची सेवा करत जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल. माझ्या दृष्टीने विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही, हे माझ्या आयुष्यातलं निवडणुकीतलं सूत्र आहे. ईश्वराचा अंश असणारी जनता आशीर्वाद देईल तर 10 पट वेगाने काम करायचं आणि ईश्वराचा अंश असणारी ही जनता जर मतरूपी प्रसाद मला
दिला नाही तरीही जनतेची सेवा या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत करायची हा माझा संकल्प आहे. मूळ बगारशा पोंभुर्णा विधानसभेचा विकास झपाट्याने करण्यासाठी मी 5 वर्ष 24 तास अहोरात्र काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यात संधी दिली तर या मतदारसंघाच्या जनतेच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्तीने झटेन हा विश्वास या विभागातील जनतेला मी देतो आहे. शेवटी पक्ष ठरवतो कोणी निवडणूक लढवायची, कोणी संघटनेत काम करायचं, कोणी इतर माध्यमातून पक्षाचं काम करायचं. तावडेजींना दुसरं काम निश्चितपणे दिलं जाणार आहे आणि तावडेजी अतिशय उत्तम कार्यकर्ते नेते आहे, त्यांना पक्ष विस्तारासाठी अनुरूप काम देण्याचा निर्णय पक्षाच्या वतीने करण्यात आला. V24 तास करता आकाश नामेवार, चंद्रपूर. दिग्रस द्वारा नेर मतदार संघात नामांकन दाखल करण्यासाठी संजय भाऊ देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. शेतकरी संघटना आणि सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत शक्ती प्रदर्शन केलं. V24 तास करता ज्ञानराज ढोळेसह कॅमेरा पर्सन सदानंद जाधव, यवतमाळ. चंद्रपूर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून किशोर जोरगेवार यांनी नाट्यमय घडामोडीनंतर आपला नामांकन अर्ज दाखल केलाय. किशोर जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षाला चंद्रपूर विधानसभेतून उमेदवारी मागितली होती, परंतु ऐनवेळी त्यांना नाकारून महेश मेंढे यांचं नाव काँग्रेसच्या यादीत झळकलं. महेश मेंढे यांच्या नावाचा जोरगेवार समर्थकांनी विरोध करीत आंदोलने केली, परंतु काहीच फायदा झाला नाही. मात्र किशोर जोरगेवार यांनी हार न मानता अपक्ष लढण्याचा विचार केला होता, परंतु सकाळी हजारो कार्यकर्त्यांच्या समक्ष किशोर जोरगेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन केले. अपक्षाला एकदम काँग्रेसने उमेदवारी दिल्यावर कार्यकर्त्यात उत्साह संचारला. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आपण अपक्ष निवडणूक लढू आणि जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. रोजगारातून विकास, चंद्रपूरच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, चंद्रपूरच्या लोकांना 200 युनिट वीज मोफत मिळाली पाहिजे, चंद्रपूरमध्ये जे ड्रग्जचं वाढतं प्रमाण आहे ते बंद झालं पाहिजे, चंद्रपूरच्या लोकांना पट्टे मिळाले पाहिजे, हक्काचे घर मिळाले पाहिजे, चंद्रपूरच्या लोकांच्या सामान्य माणसाचा विकास हाच आमचा एजेंडा आहे. कोणत्याही प्रकारचे मोठे मोठे आकडे सांगून विकास होत नसतो. सामान्य माणसाच्या खिशामध्ये, सामान्य माणसाच्या गरजा जिथून पूर्ण होते तो विकास असा आहे. तो त्या बुद्ध्यावर आम्ही चाल आम्ही या ठिकाणी चंद्रपूरच्या जनतेला आभार व्यक्त करतो. V24 तास करता आकाश नामेवार, चंद्रपूर. अमरावती जिल्ह्यातील एकमेव असलेली मनसेची सीट वेळेपर्यंत फॉर्म न भरल्याने रद्द झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यासाठी मनसे तालुका अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. विधानसभा निवडणुकीमधील निवडणूक नामांकन भरण्याचा शुक्रवारी अखेरचा दिनांक असल्याने फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांची अलोट गर्दी झाली होती. या दर्यापुरातून मनसेने श्रीराम नेहार यांना उमेदवारी जाहीर करत AB फॉर्म वितरित केला. उमेदवाराने सर्व प्रक्रिया पूर्ण करीत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता उपस्थिती दिली. यात अर्जामधील काही माहिती अपूर्ण असल्याचे लक्षात आल्याने नॉमिनेशन पत्र नसल्याचे आढळून आले. यावरून उमेदवाराने त्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्याने प्रक्रियेत सदर अर्ज दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे दर्यापुरातील मनसे उमेदवार श्रीराम नेहर यांचा अर्ज पोहोचलाच नाही. दर्यापूर विधानसभेत मनसेच्या तिकिटावर संपूर्ण जिल्ह्यातून हाच एकमेव उमेदवार उभा होता, मात्र अशा बिकट परिस्थितीमुळे अर्ज पोहोचू शकला नसल्याने आणि प्रशासनाने आता वेळ संपल्याचे कारण दिल्याने ही उमेदवारी वादातीत झाली आहे. 3 वाजता नाम निर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची वेळ होती. 3 वाजेपर्यंत अनाऊन्स करूनही असे बाहेर उपस्थित असलेले उमेदवार आत न आल्यामुळे मेहर हे बाहेरच थांबले आणि त्यांच्या प्रस्तावकाबरोबर त्यांनी फक्त आतमध्ये फॉर्म नंबर 26 जो ॲफिडेव्हिट असेल ते पाठवलं. नाम निर्देशन पत्राचा फॉर्म त्याच्याबरोबर त्यांनी पाठवला नाही, त्याच्यामुळे नामनिर्देशन पत्रच नसल्यामुळे ते नामनिर्देशन गृहित धरलं जाणं जाऊ शकत नाही, कारण त्याच्यावर फॉर्मच नाही, त्याच्यामुळे तो नॉमिनेशन फॉर्म होऊ शकत नाही. आम्ही निवडणूक अधिकारी यांच्या दालनामध्ये 2:50 आमचा उमेदवार आणि सूचक हे आतमध्ये गेलेले होते. त्याच्यानंतर आमच्या उमेदवाराला BP त्रास वाटल्यामुळे ते बाहेर येऊन गेले. आमचा सूचक आतमध्ये होता, तरीसुद्धा ते गेट बंद करून मुख्य गेट कॅबिन जी कॅबिन निवडणूक अधिकाऱ्याची कॅबिन प्रिमायसेसमध्ये तर आम्ही ऑलरेडी 2:30 होतो, पण कॅबिनमध्ये निवडणूक अधिकाऱ्याच्या कॅबिन यांनी दार बंद केलं
आणि त्यानंतर आमच्याजवळून रोख रक्कमसुद्धा घेतलेली नाही, कारण की सूचकाजवळ पैसे नव्हते. आम्ही सूचका यांना विनंती केली की बा आमची जी अनामत रक्कम आहे ती जमा करून घ्यावी, ती सुद्धा जमा करण्यास आम्हाला नकार दिलेला आहे. आम्ही वेळेच्या आधी तिथं पोहोचलेलो होतो. V24 तास करता किरण होले, दर्यापूर. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दर्यापुरात वंचित आघाडी आणि बहुजन पक्षाच्या वतीने शक्तीप्रदर्शन करत विविध पक्षाच्या वतीने सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, त्यामुळे आता पंचरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज करण्याचा अंतिम दिवस असल्याने दर्यापुरातून प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ रेखाताई साहेबराव वाकपांजर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्या पाठोपाठच बहुजन समाज पार्टीमधून अनंत इंगळे यांच्यासह विविध पक्ष आणि राजकीय संघटनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, त्यामुळे आता दर्यापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजप अपक्ष उमेदवार तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आणि बहुजन समाज पार्टीमध्ये चांगलीच लढत होण्याची चित्र आता दर्यापुरातून दिसून येत आहे. प्रथम पहिले मी महिलेसाठी प्रश्न मांडेन, नंतर सर्वांची बेरोजगाराचा प्रश्न मांडेल, मी सर्वांना न्याय द्यायचं काम करेल. मी दर्यापूर तालुक्यातला स्थानिक उमेदवार आहे अनंत गौतम रामदास इंगळे, आणि मी बहुजन समाज पार्टीची मला सीट मिळाली आहे, आणि मी आज एबी फॉर्म मला मिळून मी अर्ज दाखल केला आहे. आणि आम्ही खूप मेहनत करू, आणि 2 वर्षापासून मी मेहनत करत आहे, माझे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता मेहनत करत आहे, त्याच्यानं आमची सीट 100% निवडून येण्याची मी हे करतो. V24 तास करता राजेंद्र वाटाने, अमरावती. बुलढाणा जिल्ह्यातील नेहमी चर्चेत असणारे खामगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून ज्ञानेश्वर पाटील गणेश यांनी यांच्या 1000 समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज सादर केलाय. तर दुसरीकडे जळगाव जामोद मतदारसंघातून काँग्रेसचे काही ओळखीचे चेहरे पाहायला मिळतील, त्यामुळे खामगावमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांमध्ये चुरशीची लढत असणार आहे. आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी समाजवादी या सर्व मित्र आघाडीच्या वतीनं मी आज माझा अर्ज आमच्या सर्व प्रमुख नेत्यांसह दाखल केलेला आहे. आणि येत्या 21 तारखेला माझ्या पंजा या निशाणीसमोर मतदान करून जनतेनं आशीर्वाद रूपी मला विधानसभेत पाठवावं, एवढंच मी आजच्या दिवशी सर्वांना आवाहन करेन. रोजगाराचा मुद्दा असेल, आपल्या भागामध्ये सिंचनाच्या बाबतीमध्ये गेल्या 30 वर्षापर्यंत पाहिलेलं आहे, एक एकरही सिंचन आपल्या तालुक्यातल्या मतदारसंघातलं वाढलेलं नाही. सर्वात मजबूत जर मतदार असेल तर तो आमच्या सोबत आहे, कारण शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, आबालवृद्धांसाठी, सर्वांसाठी काम करणारी आम्ही वंचित ही संघटना आहे. त्याकरता त्या पद्धतीने आमच्यासोबत सर्व लोक राहणार आहेत. त्याकरता आम्ही जातीपातीच्या पुढे जाऊन राजकारण करणार आहोत. आपल्या मतदारसंघात जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते पूर्णतःच गेले पाहिजेत. त्याचबरोबर शैक्षणिक दर्जा हा चांगला झाला पाहिजे. V24 तास करता महेंद्र मिश्रा, बुलढाणा. परभणी येथील पाथरी पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेला ट्रक पकडलाय. पाथरी शहरातील आठवडी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली असून यात ट्रक सहित 6,30,000 गुटखा जप्त करण्यात आलाय. रात्री उशिरा 4 च्या सुमारास ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. ट्रक चालक आणि गुटखा विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत. V24 तास करता लक्ष्मण कदम, परभणी. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय काँग्रेस पक्षाची युती झाली असून गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकांत बोपचे तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिका पुरे यांनी शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल केले, तर आमगाव विधानसभा क्षेत्रात सैसराव कोरेटे आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रात अमर वराठे यांनी शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केले. V24 तास करता शाहिद पठाण, गोंदिया. माननीय प्रफुल्ल पटेल यांनी विश्वास ठेवून दुसऱ्यांदा मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून संधी मिळालेली आहे. या संधीचं सोनं करायचं निश्चितच मी प्रयत्न करतो आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मी संबंध मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि
या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कुठलेही विकासाचं काम केलेलं नाही. फक्त रस्त्याचं भूमिपूजन आणि समाज मंदिराचं भूमिपूजन या पलीकडे कुठलंच त्यांनी विकासाचं काम केलेलं नाही. शिक्षकांचे पद रिक्त आहेत, सिंचनामध्ये कुठलीही वाढ झाली नाही, शिक्षणाचा दर्जा कमी झालेला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन देणारं मंत्रिमंडळ यांनीसुद्धा हमीभाव देऊ शकले नाही. बेरोजगारांना कुठल्याच प्रकारची रोजगार निर्मिती करू शकले नाही. महागाई जी आकाशाला भिडलेली आहे त्या महागाईलासुद्धा कुठल्याच प्रकारे कमी करू शकलं नाही. याची इतकी दयनीय वाईट अवस्था झालेली आहे की इतके 10 कोटी खर्च करून मागच्या वर्षी त्याचा कुठलाही फायदा झाला नाही. फक्त ठेकेदारांना पोसण्याचं काम या मतदारसंघात गेल्या 10 वर्षात करण्यात आलेलं आहे आणि याचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मनोहर चंद्रिकापूर यांना फायदा होईल. मोदक आमटी विधानसभा सीटसाठी राजकीय उथलफुथल झाली असून अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांवरून शुक्रवारी नाट्यमय प्रकार घडलाय. भाजपच्या 5व्या यादीतही बावनकुळे यांचं नाव आलं नाही. उमेदवारी कुणाला यावर तर्कवितर्क लावले जात असतानाच बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी पहिल्या सत्रात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र त्यांना शेवटपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही. अखेरच्या क्षणी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा निशा सावरकर यांचे पती टेकचंद सावरकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान यांनी अर्ज दाखल केले आणि या दोघांचीही नावे असलेला एबी फॉर्म पक्षातर्फे निवडणूक अधिकाऱ्याकडे देण्यात आला. पण बावनकुळे यांना पक्षातून का डावलले हे अजूनही समजले नाही. V24 तास करिता रोहन मेहर, नागपूर ग्रामीण. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पिरिपाचे उमेदवार सहसराम मारुती कोरोटे यांनी विधानसभा क्षेत्रातील विविध गावांतून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्थन पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी काही वेळ भावुक देखील झाले होते. विधानसभामध्ये या दोन्ही पक्षावर लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर या ठिकाणाहून काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी अमोरासमोर थेट लढत असून संपूर्ण विधानसभामध्ये या दोन्ही पक्षावर लोकांच्या नजरा लागलेल्या आहेत. V24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया. मी मागील 10 वर्षापासून ह्या विभागातील ह्या आमगाव देवरी विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं अनेक आंदोलने केले, मोर्चे काढले, लोकांपर्यंत गेले, सरकारी स्तरावर गेले, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला, जनतेपर्यंत गेलो. लोकांनी त्यामध्ये मला चांगलं प्रतिसाद दिला, लोकांचा प्रेम मिळाला आणि हे सर्व पाहता काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, वरिष्ठ कार्यकर्ते, सर्व लोक माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांचा आशीर्वाद मला लाभला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे पक्षश्रेष्ठीने मला आज काँग्रेस पक्षाची आमगाव विधानसभेची तिकीट दिली आणि मला पूर्ण खात्री आहे माझ्या पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, वरिष्ठ कार्यकर्ते, तळागाळातील सर्व लोक काँग्रेस, राष्ट्रवादी, पिरिपा ह्या सर्व आघाडीचे सर्व पक्ष ह्या सर्व पक्षांना मिळून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि आमचे मित्रपक्षाचे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे मित्रपक्षाचे लोक सर्व मिळून आम्ही हे विधानसभा जास्तीत जास्त मताधिक्यानं लढणार जिंकणार आहोत ही मी आपणास खात्री करून देतो. मराठी बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा V24 तास. नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुमित मोटर्स घेऊन येत आहेत आपे महोत्सव. आपे गाडी खरेदी करा आणि मिळवा 25 ग्राम चांदीचा सिक्का. योजना मर्यादित कालावधी करिता. एक्सचेंज सुविधा उपलब्ध. फायनान्स उपलब्ध. आमचा पत्ता: सुमित मोटर्स, प्लॉट नंबर 29, त्रिवेदी लेआउट, टाकली सीम, हिंगणा रोड, नागपूर.
ब्रेक नंतर परत एकदा स्वागत. दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश पुंदिले यांच्यावर अपक्ष उमेदवार सीमा सावळे यांनी रमेश पुंदिले यांचे 3 मतदारसंघात मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट असल्यामुळे घेतलाय. नंतर 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सदर तक्रार सीमा सावळे यांनी दाखल केली होती. मात्र आता उमेदवार रमेश बुंदिले यांचा उमेदवारी अर्ज हा कायम ठेवण्यात आलाय. याबाबत माहिती दिली आहे दर्यापूरचे प्रतिनिधी किरण होले यांनी. किरण, आम्हाला सांगा, दर्यापूर विधानसभा निवडणूक प्रक्रियेत आमदार बुंदिले यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आलाय, काय प्रकार घडलाय नेमका? आज भाजपाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्यावर अपक्ष उमेदवार सीमाताई सावळे यांनी भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले हे यांची 3 मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट असल्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला होता आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपली प्रक्रिया लाभत 3 वाजता 3:30 वाजता यावर निकाल जाहीर केला. लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 अन्वये कलम 17-31 तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 33 अन्वये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी निर्देश पालिका 2019 प्रकरण 6-10 अशा पेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीमध्ये नावाची नोंद असणे किंवा त्याबाबतची शपथ पात्र उल्लेख न करणे हे नामनिर्देशन पत्र फेटाळण्याचे वैध कारण ठरले आहे. यानुसार त्यांनी निकाल जाहीर आपला आदेश दिला आहे आणि रमेश बुंदिले यांचा नामनिर्देशन पत्र हा वैध ठरण्यात आला आहे. बरं, आता सध्या दर्यापुरात काय वातावरण पाहायला मिळत आहे? आता सध्या स्थितीत दर्यापुरात चांगलीच राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे किंवा येणाऱ्या 21 ऑक्टोबर रोजी कोण बाजी मारेल याकडे सर्व दर्यापूरवासियांची लक्ष वेधले. धन्यवाद किरण, आम्हाला माहिती दिल्याबद्दल. अधिनियम 1950 अन्वये कलम 17-31 तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 36 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठीची निर्देश पुस्तिका 2019 प्रकरण 6 मधील परिच्छेद क्रमांक 6.10 ग्राउंड्स ऑफ रिजेक्शन ऑफ नॉमिनेशन पेपर अन्वये एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत नावाची नोंद असणे किंवा त्याबाबत शपथपत्रात उल्लेख न करणे हे नामनिर्देशन फेटाळण्याचे वैध कारण किंवा व्हॅलिड रिझन ठरू शकत नाही म्हणून श्री रमेश मुंदिले यांच्यावरती घेतलेला आक्षेप खारिज करण्यात येत आहे आणि त्यांचा नॉमिनेशन पेपर आज वैध ठरवण्यात येत आहे. मराठी बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा V24 तास. नमस्कार.